मी काय सांगत होतो, सिलॅबस सिलॅबस सर्वात महत्वाचा आहे. सर्वात आधी अभ्यास सुरू करण्याआधी सिलॅबस तुम्ही वाचा, सिलेबस समजून घ्या. भूगोल हा जो विषय आहे ना, तो फक्त आणि फक्त पुस्तक घेऊन वाचण्याचा विषय नाही आहे. भूगोल हा जो विषय आहे तो प्रॅक्टिकल विषय. अभ्यास तर तुम्हाला थिअरी तर करायचीच आहे, त्याचबरोबर प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल म्हणजे कसं, एखादं ठिकाण तुम्ही भूगोलाच्या पुस्तकात वाचता, प्रत्यक्षात जाऊन भेट करायचं, तिथे जाऊन यायचं. एमपीएससी मध्ये कसं आहे, आता एमपीएससी मध्ये जास्त करून महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न येतात. अर्थातच एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. महाराष्ट्रातले जे लोक आहेत त्यांना तुम्हाला सर्व करायचं आहे, त्यांना तुम्हाला सेवा द्यायची आहे. त्यामुळे महाराष्ट्राची, महाराष्ट्राचा इतिहास झाला, महाराष्ट्राचा भूगोल झाला, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून हे विषय आयोगाने अभ्यासक्रमामध्ये टाकलेले. तर भूगोल या विषयासाठी तुम्हाला प्रीमध्ये एम पी एस सीचे 3 स्टेजेस असतात राज्यसेवेचे. जी एम पी एस सी कंबाइंड एक्झाम असते त्याच्यामध्ये 3 पोस्ट असतात, 3 पोस्टसाठी एक्झाम होते, STI, ASO आणि PSI. त्याच्यामध्ये पण 3 स्टेजेस असतात, PSI मध्ये 4 असतात, तिथे फिजिकल पण येतं. पण या 3 स्टेजेस कोणत्या, तर पहिले प्री एक्झाम होते, चाळणी परीक्षा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्याच्या नावातच आहे, चाळण करून काढतात मुलं बाहेर, म्हणजे जे MPSC ला एक्सपेक्टेड आहेत असेच विद्यार्थी इथून बाहेर पुढे जातात मुख्य परीक्षा द्यायला. त्याचे MPSC प्री पास झाल्यानंतर पुढे येते मुख्य परीक्षा, मेन्स एक्झाम. मेन्स एक्झाम क्लिअर केल्यानंतर पुढे येतो इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यू तुम्ही क्लिअर केला की तुम्ही अधिकारी होतात, तुम्हाला पोस्ट मिळते, ऑफिसर होतात. आता क्लास 1 मध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत, तर त्याच्यामध्ये डिप्युटी कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, त्यानंतर नायब तहसीलदार ही MPSC राज्यसेवे थ्रूच होते, पण नायब तहसीलदार ही Group B ची पोस्ट आहे, पण त्या जागासुद्धा राज्यसेवेतूनच भरल्या जातात. तर ह्या काही पोस्ट आहेत. असिस्टंट सेल्स टॅक्स कमिशनर ही पण एक पोस्ट त्याच्यामध्ये आहे. तर ह्या पोस्ट भरण्यासाठी MPSC राज्यसेवा ही परीक्षा असते. तर ह्या पोस्ट तुम्हाला मिळतात जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू पण क्लिअर करतात. आता बहुतेक जणांना इंटरव्ह्यूची भीती वाटते, पण इंटरव्ह्यू जो असतो ना, तो त्याचे मार्क्स धरले जातात. पण जर तुम्हाला MPSC च्या मेन्स एक्झाममध्ये तुमचा स्कोर जर चांगला असेल, तर इंटरव्ह्यूचे मार्क्स तिथे म्हणजे एवढे मॅटर करत नाही. तुम्हाला थोडेफार कमी जरी मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये मिळाले आणि जरी तुमचा स्कोर MPSC मेन्स एक्झाममध्ये बऱ्यापैकी स्कोर असेल, म्हणजे 800 पैकी 600 आसपास, तर तुम्हाला पोस्ट साहजिकच तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे इंटरव्ह्यूसाठी सुद्धा घाबरून जायची गरज नाही आहे. तर ही अशी प्रोसेस असते अधिकारी होईपर्यंत. तर येऊया आपल्या विषयाकडे, भूगोल. भूगोल राज्यसेवेमध्ये भूगोल हा जो विषय आहे, याच्यामध्ये 4 टॉपिक्स आहेत. पहिला म्हणजे प्राकृतिक भूगोल, फिजिकल ज्योग्राफी. सेकंड येतो तुमचा जगाचा भूगोल, वर्ल्ड ज्योग्राफी. थर्ड येतो भारताचा भूगोल, इंडियन ज्योग्राफी. आणि फोर्थ सर्वात महत्त्वाचा,
अर्थातच महाराष्ट्राचा भूगोल, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र. तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हा जो पार्ट आहे, प्री एक्झाममध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि बाकीचे तीन सब्जेक्ट किंवा ज्याला आपण म्हणू पार्ट्स, भूगोलाचे पार्ट्स, बाकीचे तीन पार्ट आणि महाराष्ट्राचा भूगोल यांना समान वेटेज असत. म्हणजे जर 15 मार्काचे प्रश्न भूगोलावरती आले तर साधारणपणे 7 प्रश्न मागच्या जी 2019 परीक्षा आली त्याच्यामध्ये 7 जवळजवळ 7 प्रश्न महाराष्ट्र भूगोलावरती होते आणि उरलेले प्रश्न इंडियन जिओग्राफी आणि वर्ल्ड जिओग्राफी. आणि वर्ल्ड जिओग्राफीवर तर एक पण प्रश्न आला नव्हता मागच्या वर्षी. इंडियन जिओग्राफी आणि फिजिकल जिओग्राफी याच्यावरती बाकीचे उरलेले प्रश्न आलेले होते. पण वर्ल्ड जिओग्राफी पूर्णपणे स्किप करायचं आहे असा अर्थ याचा होत नाही, कारण मागची एक्झाम सोडली तर त्याच्या आधीचे साधारणपणे तुम्ही 2012 पासूनच्या पुढचे पेपर जर काढून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की वर्ल्ड जिओग्राफीवरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. तर हे झालं प्रीचं, प्रिलिमिनरी एक्झामचं. मेन्स एक्झाममध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला महाराष्ट्र जिओग्राफीवरती फोकस करायचं आहे, कारण तिथे महाराष्ट्र जिओग्राफीवरती, महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्तीत जास्त प्रश्न तिथे विचारले जातात. म्हणजे प्राकृतिक पण तुम्हाला करायचं आहे, फिजिकल पण करायचंच आहे, पण मेन्समध्ये जास्त करून, अर्थात तो पुढचा टप्पा आला. पण महाराष्ट्र जिओग्राफीचा अभ्यास आत्तापासूनच, म्हणजे प्रीच्या एक्झामपासूनच तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे. सेम विषय तुमचा इतिहासामध्ये, हिस्ट्रीमध्ये पण येतो. तिथे पण महाराष्ट्र जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी हे दोन वेगवेगळे आहेत. तिथे पण तुम्हाला त्याचप्रमाणे, म्हणजे महाराष्ट्र हिस्ट्री आणि इंडियन हिस्ट्री हे दोन्ही तुम्हाला तिथे पण करायचे आहेत. वर्ल्ड हिस्ट्री हा प्रकार तिथे नसतो, इंडिया पुरतंच लिमिटेड आहे. सो हा झाला म्हणजे पेपर पॅटर्न आणि सिलॅबस. तर आता हे पहिलंच लेक्चर असल्यामुळे ठीक आहे, 7 6 जण आहेत आय थिंक आपल्या लेक्चरमध्ये. तर तुझा कॅमेरा आणि माईक ऑन करून मला इंट्रोडक्शन द्यायचं आहे एक एक करून. मी इंट्रोडक्शन मला कसं द्यायचं आहे, मला अपेक्षित आहे तुमचं नाव आणि तुमचं मूळ गाव, म्हणजे तुम्हाला तुम्ही आत्ता कुठे स्थायिक आहात टेम्पररी ते मला नको आहे. मला हवं आहे तुमचं मूळ गाव, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही मूळचे कुठले आहात ते मला अपेक्षित आहे, कारण मूळ गाव हे आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड आहे. आणि ते गाव तुमचं कोणत्या जिल्ह्यात येतं हे पण तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तर मला तुमचं मूळ गाव आणि जिल्हा सांगायचं आहे, तुमचं शिक्षण सांगायचं आहे आणि तुमचं नाव. नावं तर इथे आहेच पण ठीक आहे, नावं पण सांगा एक करून. सर्वात आधी मला इथे दिसत आहे आरती वाघमारे. मॅडम तुमचं नाव, तुमची ओळख करून द्या. सर माझं नाव आरती वाघमारे, मी मूळ माझं गाव अहमदनगर आहे. अच्छा अहमदनगर, प्रॉपर अहमदनगर की गाव कुठे आहे, अहमदनगर जिल्ह्यात कुठे? जिल्हा अहमदनगर, सावरगाव तळ आणि तालुका संगमनेर. तालुका संगमनेर, हो नाईस. सध्या मी
अकोल्यावरून तुमचं लेक्चर घेतोय. अकोले तुम्हाला माहितीच असेल. मी कारण मी इकडे शिफ्ट झालोय तर तिथून मी तुमचं लेक्चर घेतोय. तर चांगली गोष्ट आहे. तुमचं शिक्षण मॅडम? सर बीए झालंय माझं कम्प्लीट. बीए ओके कम्प्लीट झालंय. ओके त्यानंतर प्रथमेश तांबे. सर माझं नाव प्रथमेश. आवाज येतोय सर? थोडा आवाज मोठा. सर माझं नाव प्रथमेश प्रकाश तांबे. माझं शिक्षण बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन झालंय आणि मी मूळचा कणकवली सिंधुदुर्गचा आहे आणि सध्या डोंबिवलीला राहतो. अच्छा अच्छा ओके गुड. नेक्स्ट प्रियांका. हॅलो सर, माझं नाव प्रियंका वाडेकर. माझं बीकॉम कम्प्लीट झालंय आणि आता मी एमकॉम मध्ये ऍडमिशन घेतलंय आणि मला युपीएससी 2022 मध्ये मी युपीएससी देणार आहे आणि 2021 मध्ये एमपीएससी देणार आहे. आणि माझं गाव उमरगा आहे आणि जिल्हा उस्मानाबाद आहे. जिल्हा उस्मानाबाद. त्यानंतर सुप्रिया पाटील. नमस्कार सर, माझं नाव सुप्रिया पाटील. मी माझं मूळचं गाव रत्नागिरी आहे आणि मी डोंबिवलीला आता राहते आणि माझं शिक्षण टीवाय बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स. मी एमपीएससी कंबाईन साठी स्टडी करते. अच्छा कंबाईन साठी स्टडी करतात. मग राज्यसेवेचा भरला तुम्ही फॉर्म? नाही अजून. फर्स्ट टाइम ऍडमिशन केलंय. अच्छा अच्छा. म्हणजे हे जे आता ज्या एक्झाम होणार आहे त्याचे तुम्ही फॉर्म नाही भरले? नाही नाही. अच्छा तुमच्या एक्झाम साठी प्रिपेअर. हो हो ठीक आहे. नेक्स्ट तृप्ती कुरकुरे. सर फोकस क्लासेस स्टाफ आहे. अच्छा अच्छा तृप्ती मॅडम तुम्ही का? ओके ओके ओके. नेक्स्ट विशाखा मॅडम. सर माझं नाव विशाखा वाघमारे आहे. मी बीएससी कम्प्लीट केलंय, बीएससी होम सायन्स. आणि माझं गाव कुकुडवाड आहे, तालुका मांड, जिल्हा सातारा. हा चला सगळ्यांना त्यांचे तालुके आणि जिल्हे तरी माहिती आहेत. चांगली गोष्ट आहे. तर मी तुमचं मूळ गाव याच्यासाठी विचारलं की मी तुम्हाला पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की भूगोल हा जो विषय आहे तो फक्त थिअरॉटिकल विषय नाही आहे. फक्त वाचनाचा पुस्तकामधून अर्थातच पुस्तकं वाचायचीच आहे तुम्हाला, त्याशिवाय तुम्ही पास नाही होणार. पुस्तकं तुम्हाला वाचायचीच आहे. पुस्तकं वाचल्यानंतर पुस्तकात जे आपण वाचलेलं आहे ना ते आपण प्रत्यक्षात जाऊन ते व्हिजिट केलं किंवा जाऊन बघितलं किंवा त्या गोष्टीचा अभ्यास केला. आता ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी तुमचे गावं तुम्ही मला सांगितले. काही जण पठारावरची आहेत, पठार म्हणजे अर्थातच सह्याद्रीच्या या बाजूची आहेत, देशावरची आहेत. काही जण कोकणातली आहेत, काही जण मराठवाड्यातली आहेत, उस्मानाबाद मराठवाड्यात आला. तर ह्या तुम्ही जेव्हा तुमच्या गावाला जाता, आता किती जण गावाला जातात माहिती नाही मला, पण जायला पाहिजे, आपल्या गावाला जायला पाहिजे. तिथे गेल्यानंतर नुसतं तिथे जाऊन मजा करायची नाही आहे. तिथे गेल्यानंतर आपल्या गावाला कोणत्या प्रकारचं हवामान आहे, कोणत्या प्रकारचं तिथे शेतीमध्ये कोणत्या प्रकारची पिकं तिथे घेतली जातात, कोणत्या प्रकारची तिथे सॉइल आहे, मृदा माती, तिथे कोणत्या प्रकारची नदी प्रणाली आहे, रिव्हर सिस्टीम, या सगळ्या गोष्टी तिथे जाऊन आपण बघायच्या. कारण आपण आता एमपीएससीच्या स्टुडंट्स आहोत, एमपीएससी ॲस्पायरंट्स आहोत. त्यामुळे
आपण प्रवास करताना प्रवासात झोपा नाही काढायच्या. प्रवासामध्ये डोळे उघडे ठेवून इकडे तिकडे बघायचं, कोणत्या प्रकारचे वन फॉरेस्ट, त्याच्यामध्ये पण टाईप्स आहेत वेगवेगळे, एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे सदाहरित वने, निम सदाहरित, पांझडी, हे सगळं भूगोलामध्ये येतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत डोळे उघडे ठेवून. तेच म्हणजे आता माझं एक्झाम्पल सांगतो मी. मी पण आधी डोंबिवलीमध्ये स्थायिक होतो, आता इथे आलोय. डोंबिवली ते अकोले हा जो प्रवास आहे याच्यामध्ये डोंबिवलीपासून जसा जसा मी पुढे येतो घाटाकडे, कसारा घाट लागतो मध्ये, कसारा घाटाकडे येताना मला मध्ये काय काय लागतं, कोणकोणत्या प्रकारची वनं लागतात, कोणत्या प्रकारची माती मला तिथे दिसते, या सगळ्या गोष्टी बघत यायचं. ट्रेनने तुम्ही प्रवास करत असाल, बसने करत असाल, स्वतःच्या गाडीने करत असाल, कोणत्याही प्रकारे तुम्ही प्रवास करत असाल तर या गोष्टी ऑब्झर्व करायच्या. भूगोल हा ऑब्झर्वेशनचा विषय आहे. तुम्हाला या गोष्टी ऑब्झर्व करायच्या तिथे. म्हणजे आता कोकणामध्ये ऑलमोस्ट एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणजे टाईप जो आहे तो एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित वनांचा प्रकार आपल्याला दिसतो. सदाहरित वन म्हणजे ज्यांचे पानं सदा हरित कायम हिरवे असतात, सदाहरित हा प्रकार येतो त्याच्यानंतर. तर निम सदाहरित म्हणजे ज्यांचे ज्या वनांमध्ये पानगळतीचे पण काही वृक्ष असतात, म्हणजे त्यांचे पानं गळतात एका ठराविक सीझनमध्ये, ठराविक एका ऋतूमध्ये, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स दिसतात, म्हणजे पानझडी पण दिसतात आणि सदाहरित पण दिसतात. त्या वनांना म्हणतात निम सदाहरित वने. त्याच्यानंतर येतात आर्द्र पानझडी, शुष्क पानझडी, त्यानंतर येतात काटेरी. काटेरी हा पण एक प्रकार आहे वनांचा आणि जो महाराष्ट्रामध्ये खूप आढळतो. जे लोक मराठवाड्यातले त्यांना माहिती असेल, इकडे त्यांच्या इकडे फक्त बाभळीचे झाडं दिसतात. बाभळीचे असतात, ते निवडून असतात, सामरीचे झाडं असतात, ते सगळे काटेरी वनांमध्ये येतात. आणि महाराष्ट्राचा बराचसा भाग हा पठाराने व्यापलेला आहे. पठार म्हणजे प्लॅट्यू. पठार म्हणजे काय असतं, समतल जमीनच असते पण ती उंचावर असते. समुद्रसपाटी त्याच्यापासून, समुद्रसपाटीपासून थोडासा उंचीवर जी सपाट जागा असते त्याला मैदान म्हणतो आपण. पण पठार जे असतं ते अजून थोडं उंचावर असतं, ज्याला आपण पठार म्हणतो. दख्खनचा पठार असंच आहे. म्हणजे तर इथे मध्ये सह्याद्री आणि इकडे आपल्याला पठार लागतं. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता हातवारे करून सांगतोय, पण तुमच्या त्या जास्त लक्षात येईल नंतर आपण जेव्हा लेक्चर डिटेलमध्ये सुरू करू तेव्हा मी तुम्हाला PDF बनवून डायग्राम सकट तुम्हाला एक्सप्लेन करीन. तर या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे मी मॅडम तृप्ती मॅडम. यस सर. मॅडम मला स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन हवा होता. म्हणजे मी सिलेबस शेअर केला असता मुलांसोबत, म्हणजे मला को होस्ट बनवू शकता का? ओके सर. अशोक जे ते फाउंडर आणि डायरेक्टर आहेत ना ते करू शकता. ओके ओके.
हा सर बनवत आहेत सर. Thank you, sir. Yeah, now you can share the screen, sir. Ha, screen diste hai maji? Yes, sir. Yes, sir. Yacha madhe ata mi ha jo hai ha main sa syllabus hai. Tar mi tumhala हाँ एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एमपीएससी चा अभ्यास करताना तुम्ही प्रीची एग्जाम डोळ्यासमोर ठेवून कधीच अभ्यास करू नका. मेन एग्जाम डोळ्यासमोर ठेवून मेनचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करायचा. प्रीचा सिलेबस एका पानामध्ये संपतो. त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाची एक एक लाईन आहे फक्त. त्यामुळे प्रीचा सिलेबस तुमचा प्रत्येकाला माहितीच असेल आणि प्रत्येकाने डाउनलोड करून तो वाचून घ्यायचा आहे. तो मी तुम्हाला दाखवत नाही बसणार. मी तुम्हाला इथे मेनचा सिलेबस तुम्हाला दाखवतोय. मेनचा सिलेबस म्हणजे मेनचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला प्री क्लिअर करणं सोपं जातं, एकदम सोपं जातं. त्यामुळे कारण मेन्सचे जे विषय आहेत ना त्या विषयांवरतीच म्हणजे बरेचसे प्रश्न प्री मध्ये त्या विषयांवरतीच त्या विषयांना धरूनच विचारले जातात. त्या सिलेबसच्या बाहेरचे एखाद दुसरा प्रश्न असू शकतो, जास्त प्रश्न नसतात त्याच्या बाहेरचे. त्यामुळे हा मेनचा सिलेबस खूप महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये बघा प्राकृतिक भूगोल, पृथ्वीचे अंतरंग, रचना व प्राकृतिक जडणघडण, भूरूप विकास नियंत्रित करणारे घटक. आता याच्यामध्ये हे सगळे जे प्राकृतिक भूगोलासाठी तुम्हाला शाळेची पुस्तकं वाचणं खूप महत्वाचं आहे. स्टेट बोर्डाची भूगोलाची 8वीपासून पुढची पुस्तकं वाचा. 8वीपासून 12वीपर्यंतची, 8वी ते 12वी याच्यामधली स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचा. त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे फिजिकल ज्योग्राफी प्राकृतिक भूगोल आय थिंक हा 8वी 9वीच्या पुस्तकामध्ये आहे. 8वी 9वीच्या पुस्तकात आहे बहुतेक. तर ती पुस्तकं वाचा. 10वीच्या पुस्तकामध्ये भारताचा भूगोल होता ते वाचा. आणि जर तुम्हाला मिळालं तर 4थीचं पुस्तक होतं भूगोलाचं, जुन्या एकदम जुना सिलेबस होता, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल होता. ते जर कोणाला मिळत असेल तर बघा, ऑनलाईन पीडीएफ पण मिळतात या पुस्तकांच्या. आणि जर कोणत्या बुक डेपोमध्ये मिळत असेल तर ते तर एकदमच चांगलं. पण जर पीडीएफ जुना सिलेबस आहे त्याच्यामुळे मिळेल की नाही माहिती नाही, पण पीडीएफ उपलब्ध असेल कदाचित. एक बालभारती म्हणून एक ॲप आहे, YCMOU बालभारती, म्हणजे यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीचं ॲप येते. त्याच्यामध्ये स्टेट बोर्डाचे पुस्तकांचे PDF त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर ते PDF डाउनलोड करून घ्या आणि ते पुस्तकं वाचा. 8वी ते 12वीचे सगळ्या भूगोलाचे पुस्तकं. आणि त्यानंतरच तुम्ही रेफरन्सेस घ्यायचे आहेत हातामध्ये. रेफरन्सेस म्हणजे जे फक्त आणि फक्त MPSC डोळ्यासमोर ठेवून बनवलेले जे पुस्तक, त्याच्यामध्ये सौदी सरांचं पुस्तक आहे. सौदी सरांचं भूगोलाचं पुस्तक आहे. ते म्हणजे बरेच वेगवेगळ्या टाईपमध्ये
वेगवेगळे खंड बनवले आहेत त्यांनी, चार पाच पुस्तकं आहेत, तर ते सौदी सरांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. किंवा अजून बऱ्याचशा म्हणजे काही अकॅडमीज, ज्ञानदीप अकॅडमी असेल, त्यांचे पुस्तकं आहेत, चांगले चांगले पुस्तकं आहेत भूगोलावरती, ते तुम्ही घेऊ शकता अभ्यासासाठी. शक्यतो पुस्तक असं बघायचं की म्हणजे प्रीच्या दृष्टीने, की ज्याच्यामध्ये हे तीन चार सब्जेक्ट जे आहेत ते एकाच पुस्तकामध्ये दिलेले असतील असं पुस्तक बघा. पण नंतर मेनसाठी तुम्हाला प्रत्येक विषयासाठी म्हणजे भारताचा भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला घ्यावीच लागतील, कारण तो नंतरचा जो अभ्यास आहे तो थोडा डीपमध्ये असतो. आणि हा जो मेनचा जो सिलेबस आहे हा एक एक विषयाला एक एक पान भरून आहे, जर तुम्ही बघितलं तर. आणि सिलेबस बघूनच घाबरून नाही जायचं. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रीचा सिलेबस एका पानात संपतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की खूप कमी अभ्यास आहे, आणि मेनचा सिलेबस खूप म्हणजे 5-6 पान आहेत, त्यामुळे आपल्याला वाटतं की खूप जास्त अभ्यास आहे. तर असं काही नाही आहे, सिलेबस जेवढा जास्त असतो ना तेवढं अभ्यास जो असतो ना त्याची लिमिट आपल्याला माहिती येत पडते, की आपल्याला काय वाचायचं आहे आणि काय नाही. जेव्हा सिलेबस एका ओळीतच दिलेला असतो आणि एकदम इन जनरल असतो, तेव्हा आपल्याला आपल्या वाचनाची सीमा माहीत नाही पडत, आपल्याला काय वाचायचंय काय नाही वाचायचंय. त्यामुळे प्री मध्ये हा गोंधळ होऊ शकतो, पण मेन्स मध्ये हा गोंधळ अजिबात होणार नाही. मेन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय वाचायचंय, तुमचा सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर आहे, सिलेबसच्या बाहेरच अजिबात वाचायचं नाही. ज्यांना आवड आहे विषयाची, भूगोल आवडतोय, इतिहास आवडतोय, त्यांनी वाचावं, ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी वाचावं, पण शक्यतो सिलेबसच्या बाहेर, म्हणजे मी तरी सांगेन की वाचू नका, तुमचा वेळ पण व्यर्थ जाईल, तुमची एनर्जी व्यर्थ जाईल. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही करा ना, तुम्ही एम ए इन जिओग्राफी करू शकता, तुम्ही एम ए इन हिस्ट्री करू शकता, तुम्ही करू शकता, तुम्ही बी ए एम ए करू शकता. तर ठीक आहे, हा सिलेबस आहे. तर सेकंड, महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल, याच्यामध्ये काय काय येतं, खनिजे आणि ऊर्जा साधन संपत्ती, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे वितरण, आता महाराष्ट्रात खनिज मिनरल्स कुठे कुठे सापडतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात, याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि जेव्हा मिनरल्स किंवा खनिजांचा जिथे अभ्यास येतो तिथे अभ्यास येतो भूरूपांचा. भूरूप म्हणजे जिओलॉजी, म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या जिओलॉजी किंवा जिओग्राफिकल कंडिशन मध्येच खनिज किंवा मिनरल्स सापडतात, असे कुठेही सापडत नाही. आपल्याला वाटलं आपल्याला सोनं पाहिजे म्हणून केली खोदायला सुरुवात, तर असं तिथे आपल्याला सोनं सापडणार नाही. तर खनिज कुठे सापडतात, तर त्या त्या प्रकारचा तिथला भौगोलिक परिस्थिती असते. आता महाराष्ट्रामध्ये जास्त करून दक्षिण कोकण आणि विदर्भ, पूर्व विदर्भ या ठिकाणी खनिज जास्त प्रमाणात सापडतात. हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही शाळेतलं पुस्तक उघडून बघितलं, त्याच्यामध्ये मॅप दिलेला आहे, मॅपमध्ये आपल्याला लक्षात येतं की खनिजांचा एक वेगळा मॅप दिलेला आहे तिथे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात खनिज दाखवलेली आहे, खनिजांचे वेगवेगळे सिम्बॉल्स पण दिलेले आहेत. तर त्या मॅपवरून आपल्याला लक्षात येतं की कुठे कुठे कोणकोणते खनिज सापडतात. ओके, त्यानंतर संपत्तीचे वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन, कुठे कुठे कोणकोणते खनिज सापडतात, त्याचं महत्व व विकास, महत्व काय काय ते. त्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटन, धार्मिक पर्यटन,
वैद्यकीय पर्यटन, पर्यावरणाभिमुख पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा. पर्यटन म्हटल्यावर मग आपल्याला महाराष्ट्रातले जे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे ती माहीत पाहिजे, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. नॅशनल हायवेज, लोहमार्ग, कुठून कुठून कोणकोणते महत्वाचे स्टेशन्स आहेत ते सगळं. त्यानंतर महाराष्ट्रातील संरक्षित वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व किल्ले, व्याघ्र प्रकल्प हे पण महत्वाचे. याची या सगळ्यांची लिस्टच माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देईन ती. त्यानंतर महाराष्ट्राचं मानवी व सामाजिक भूगोल, जनतेचे स्थलांतर, स्थलांतराची कारणं आणि त्याचे परिणाम, ऊस तोडणी कामगार, साधन संपत्ती व ज्या प्रदेशात स्थलांतर होते त्या प्रदेशातील स्थलांतराचा परिणाम, महाराष्ट्रातील ग्रामीण वस्त्या, शहरी व ग्रामीण वस्त्यांमधील समस्या, पर्यावरण, गृहनिर्माण, झोपडपट्टी, पाणीपुरवठा व स्वच्छता, शहरी वाहतूक व प्रदूषण, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सेन्सस म्हणजे लोकसंख्या, मानवी भूगोल या टॉपिकमध्ये येतात. तर भूगोलावरती म्हणजे भूगोल हा जो विषय हा माणसाला केंद्रित धरून आपण अभ्यासायचा आहे. मग मानवी म्हणजे ह्युमन जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचा काय परिणाम होतो भौगोलिक परिस्थितीवर, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. तर त्याच्यामध्ये मग लोकसंख्या आली, लोकसंख्येचे स्थलांतर आले, लोकसंख्येची घनता आली, डेन्सिटी कुठे किती केवढी डेन्सिटी आहे आणि ती तिथे काय आहे. आता मुंबईमध्ये सर्वात जास्त घनता आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे, पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त आहे, सिंधुदुर्ग झालं, रत्नागिरी झालं, इथे कमी आहे सर्वात. तर ती का आहे, तर यांची कारणं, त्याचे परत त्याचे परिणाम, या सगळ्या गोष्टी अभ्यासाव्या लागतात. एक गोष्ट अजून एक सांगावीशी वाटते की प्री एक्झाममध्ये ना जे प्रश्न येतात ते जास्त करून फॅक्च्युअल डेटावरती असतात, पण मेन्स एक्झाममध्ये कन्सेप्च्युअल प्रश्न असतात. प्री एक्झाममध्ये तुम्हाला आता जर हा टॉपिक घेतला आपण, महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल, प्री एक्झाममध्ये तुम्हाला विचारतील, आकडे विचारू शकतात किंवा जोड्या लावा विचारू शकतात किंवा चढता क्रम उतरता क्रम विचारू शकतात, लोकसंख्येच्या घनतेनुसार किंवा साक्षरतेनुसार, साक्षरता म्हणजे माहिती आहे ना लिटरसी, त्याच्यानुसार चढता क्रम लावा उतरता क्रम लावा हे विचारू शकतात. पण मेन्समध्ये तुम्हाला काय विचारतील, मेन्समध्ये तुम्हाला विचारतील त्याची कारणं आणि त्याचे परिणाम, म्हणजे इथे एवढी लिटरसी कमी का आहे. साधारण म्हणजे नंदुरबार जिल्हा घेतला, तिथे लिटरसी रेट तिथे कमी का आहे, त्याची काय कारणं आहेत. कारणं म्हणजे तीन चार कारणं देतील, त्याच्यातले बरोबर कारणं आपल्याला ओळखायची असतात. MCQ टाईप मध्ये प्रश्न असतात, ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यानंतर पर्यावरणीय भूगोल. आता पर्यावरण हा जो विषय हा वेगळा टॉपिक आहे, पण पर्यावरण हा जो विषय हा सायन्स आणि ज्योग्राफी म्हणजे विज्ञान आणि भूगोल या दोघांच्या मधला आहे, पण मेन्सच्या सिलेबसमध्ये तो भूगोलामध्ये टाकलेला आहे. तर पर्यावरण हा जो विषय हा थोडा वेगळा पडतो. तर ह्या भूगोलामध्ये परिस्थिती विज्ञान, परिस्थितिक व्यवस्था, ऊर्जा प्रवाह, वस्तुचक्र या सगळ्या गोष्टी शाळेच्या पुस्तकात आहे, पण या गोष्टी तुम्हाला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये मिळतील शाळेच्या. हे जे ऊर्जा प्रवाह, अन्न साखळी वगैरे आपण म्हणतो ना, फूड चेन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भूगोलाच्या पुस्तकामध्ये नाही, ते तुम्हाला सायन्सच्या पुस्तकामध्ये मिळतील 9वी 10वीच्या.
तर ते पुस्तक तुम्ही अभ्यासायचे पर्यावरण साठी एनवायरमेंट साठी अन्न श्रृंखला व वेब्स वेब्स म्हणजे जाळं म्हणतो आपण त्याला अन्न जाळं असतं म्हणजे ते शाळेची पुस्तकं वाचल्यावर तुम्हाला कळेल की अन्न जाळं हा काय प्रकार आहे त्यानंतर पर्यावरणीय अवनती व संवर्धन पर्यावरणाचा ऱ्हास कोणकोणत्या गोष्टीमुळे झाला आहे कोणकोणत्या मानवी कृती त्याला जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अभ्यासायच्या असतात जागतिक परिस्थितीत असमतोल प्रदूषण व हरितगृह परिणाम ग्लोबल वॉर्मिंग जो सध्याचा हॉट टॉपिक आहे त्याच्यावरती आजकाल एम पी एस सी खूप प्रश्न विचारतं तर हा जो ग्लोबल वॉर्मिंग किंवा एन्व्हायरमेंट पर्यावरण हा जो विषय आहे हा सध्या खूप महत्त्वाचा आहे एम पी एस सीच्या दृष्टीने तर याचा तुम्हाला या याच्यावरती तुम्हाला खूप जोर द्यायचा आहे हरितगृह परिणामातील हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड व मिथेनची भूमिका त्यानंतर जागतिक तापमानातील वाढ जैवविविधतेतील घटक घट आणि वनांचा ऱ्हास पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे कायदे कोणकोणते बनवलेत त्या कायद्यांमध्ये जागतिक लेवलला कोणकोणते कायदे बनवलेत भारतामध्ये कोणकोणते कायदे या सगळ्यांचा अभ्यास तिथे येतो कोणकोणत्या परिषदा जागतिक परिषदा घेतल्या जातात युनायटेड नेशन्सकडून बऱ्याचशा परिषदा पर्यावरणाच्या दृष्टीने आयोजित केल्या जातात तर त्या परिषदा आपल्याला वाचाव्या लाग त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो तिथे येतो करंट अफेअर्स हा विषय त्यामुळे भूगोल हा जो विषय आहे हा करंट अफेअर्सशी पण रिलेटेड आहे त्यामुळे तुम्हाला पेपर वाचायचे न्यूजपेपर वाचायचे रोजचे आणि त्याच्यामध्ये याच्याशी रिलेटेड कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या बातम्या येतात त्या वाचून काढायच्या ठीक आहे किंवा मग जर डेली तुमचं न्यूजपेपर वाचन होत नसेल तर मग करंट अफेअर्सचं एखादं मासिक घ्यायचं किंवा एखादं इयरबुक येतं ते घ्यायचं मोठं वर्षाच्या शेवटी येतं तर ते सकाळचं पण येतं म्हणजे सकाळ नावाचा पेपर असतो ते पण काढतात इयरबुक करंट अफेअर्सचं किंवा मग बरेच म्हणजे परिक्रमाचं पण असतं परिक्रमा पण तुम्ही वाचू शकता परिक्रमाचं मासिक असतं महिन्याला येतं तर त्या गोष्टी त्या ते जर तुम्ही वाचलं त्याच्यातलं भूगोल हा विषय त्याच्याशी रिलेटेड काय काय ऍक्टिव्हिटीज किंवा करंट अफेअर्स आहेत ते सगळे नोट डाऊन करायचे त्याच्या नोट्स काढायच्या आजकाल बरेचसे प्रश्न आयोग करंट अफेअर्सशी रिलेटेडच विचारतो ही गोष्ट नोट करून घ्या लक्षात ठेव तर पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे पर्यावरणीय प्रभावाचे परीक्षण क्योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिट्स आता ह्या गोष्टी काय बहुतेक जणांनी पहिल्यांदाच वाचले असतील तर ह्या गोष्टी हळूहळू समजतील तुम्हाला कार्बन क्रेडिट्स काय क्योटो प्रोटोकॉल काय ह्या क्योटो प्रोटोकॉल किंवा पॅरिस कन्व्हेन्शन पॅरिस परिषद या सगळ्या गोष्टी पर्यावरणाशी संबंधित झालेल्या जागतिक जे महत्त्वाचे देश आहेत त्यांच्या म्हणजे जे विकसित देश आणि विकसनशील देश म्हणजे भारतासारखे यांच्या एकत्रित अशा परिषदा मीटिंग झालेल्या आहेत पर्यावरणाचा जो होणारा ऱ्हास आहे तो रोखण्यासाठी काय पावलं भविष्यात उचलायला पाहिजे किंवा आत्तापासून त्याची तयारी केली पाहिजे ते ठरवण्यासाठी हे काही नियम बनवलेत
काही अटी बनवल्या आहेत ते याच्यामध्ये आहेत. क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस कन्व्हेन्शन असेल किंवा कॉप म्हणजे कन्व्हेन्शन ऑफ पार्टीज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा तुम्ही सुरू कराल अभ्यास करंट अफेअर्सचा तेव्हा तुम्हाला समजेल. पर्यावरण या विषयामध्ये हे सगळं येतं. शहरी कचरा व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्र, हा क्षेत्र एक व क्षेत्र दोन या गोष्टी पण अभ्यास करायचे आहेत. क्षेत्र एक म्हणजे काय आणि क्षेत्र दोन म्हणजे काय. क्षेत्र एक किती मीटर पर्यंत असतं सागर जी मीन सी लेवल आहे तिथून, आणि क्षेत्र दोन किती मीटरवर असतं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर जनभूगोलशास्त्र महाराष्ट्राच्या संदर्भात स्थलांतराची कारणे हे पण आता तेच आलं सगळं, पण हे सगळं महाराष्ट्राशी रिलेटेड, मानवी भूगोल जो महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. त्यानंतर सुदूर संवेदना म्हणजे रिमोट सेन्सिंग, याच्यामध्ये तुमचे जे अवकाशात सोडलेले आपण सॅटेलाइट्स आहेत त्याबद्दल विचारलं जातं प्रश्न, या कोणता सॅटेलाइट सोडला, त्याचं लॉन्चिंग पॅड कुठे होता, तो सॅटेलाइट कशाशी संबंधित आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर भूगोल व कृषी, आता भूगोल व कृषी हा वेगळा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये कृषी परिस्थितीकी म्हणजे जास्त करून ॲग्रिकल्चरशी रिलेटेड याच्यामध्ये सगळं येतं. कृषी परिस्थितीकी याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारतील, मग अशी मी सांगितलं की तुमच्या गावाला तुम्ही गेले की बघायचं पिके कोणती घेतली जातात. सर्वात पहिले तर तुमचं गाव कोणत्या हवामान विभागात येतं, महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या कोणत्या हवामान विभागात येतं, आणि मग तिथे कोणत्या प्रकारची माती आढळते, कोणत्या प्रकारच्या त्या मातीमध्ये कोणत्या प्रकारची पिकं घेतली जातात, त्या पिकांवरती परत मग एम पी एस सी तर पिकांवर पडणारे रोग पण विचारतात, रोगांची नावं. दोन वर्षापूर्वी जी झाली होती त्याच्यावरती विचारला होता प्रश्न की भुईमुगावर कोणता रोग पडतो, तर चार ऑप्शन दिले होते, तर त्याचं उत्तर टीका, टीका असं रोग रोगाचं नाव आहे भुईमुगावरती पडतो तो. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रीमध्ये विचारल्या जातात, म्हणजे हे एकदम फॅक्च्युअल झालं, रोगाचं नाव तुम्हाला विचारलं. तर हे सगळं हवामान, हवामान याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की तुमचं जे गाव आहे ते कोणत्या हवामान विभागात येतं, आता ते पण कृषीशी रिलेटेड झालं. वातावरण रचना संरचना, सौर उत्सर्जन व उष्मा समतोल, या बऱ्याचशा गोष्टी आहेत, या वाचून घ्या तुम्ही. मृदा त्याच्यामध्ये सॉईल कोणकोणत्या प्रकारची, आता पर्वतीय भागामध्ये वेगळ्या प्रकारची मृदा आढळते, तिथे साधारण जाडी जाडी भरडी मृदा तिथे असते, माती असते. नदी किनारी क्षेत्रामध्ये आपल्याला गाळाची माती आढळते, एकदम बारीक असते आणि ती शेतीसाठी खूप चांगली असते, या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. तर जे आपण शाळेमध्ये शिकलो आहे ना त्याच गोष्टी आपल्याला परत वाचायच्या आहेत, फक्त कसं आहे थोडा जास्त अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्या गोष्टी तर आपल्याला वाचायच्याच आहेत शाळेत झालेल्या, कारण त्याच्यावरती बहुतेक प्रश्न त्याच्यावरतीच येतात. पण पुढे जाऊन मग थोडं मेन्समध्ये थोडे ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न विचारले जातात, त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हे सगळं म्हणजे मृदा, प्राकृतिक रासायनिक जैविक गुणधर्म, मृदेचा पोत, पोत म्हणजे काय कोणाला माहिती आहे, मृदेचा पोत म्हणजे काय,
प्रकार प्रकार नाही प्रकार नाही म्हणू शकत आपण पिकांसाठी आवश्यक असणारे गुणधर्म म्हणजे किती आहेत काय काय आवाज थोडा मोठा एखाद्या मृदेत असणारे जैविक घटक म्हणजे किती माती किती पाणी धरू शकतं वगैरे रासायनिक गुणधर्म त्या मृदेचे नाही ते पण नाही म्हणू शकत आपण ते पाणी वगैरे धरू शकतं तो पण मग तो प्रकार झाला मृदेचा म्हणजे गाळाची मृदा जी आहे ती जास्त पाणी धरून ठेवते पर्वतीय मृदा आहे ती पाणी सोडून देते पाणी धरून नाही ठेवत कारण ते त्याचे कण जे असतात ते जाड असतात त्याच्यामुळे त्याचे पाणी थांबत नाही ज्याचे कण खूप बारीक असतात चिकण माती झालं गाळाची माती झाली त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवते तो मृदेचा प्रकार झाला पण पोत म्हणजे काय पोत म्हणजे टेक्स्चर मातीचं टेक्स्चर पीएच पण नाही पीएच म्हणजे ऍसिडिटी किंवा म्हणजे ती मृदा जी आहे ती ऍसिड ऍसिडिक आहे की बेसिक आहे याला आपण त्याच्यावरून त्याचा पीएच ठरतो सर पोत म्हणजे ती फर्टाईल आहे की इनफर्टाईल आहे ते आहे का नाही नाही थांबा मी तुम्हाला सांगतो पोत म्हणजे काय पोत म्हणजे टेक्स्चर म्हणतात आता पोत वरून मातीचा प्रकार ठरतो टेक्स्चर टेक्स्चर म्हणजे आता पर्वतीय मृदा जी आहे ती जाडी असते म्हणजे त्याच्यामध्ये दगडांचं खड्यांचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याचा पोत म्हणजे त्याचा एखादा कण जर आपण उचलून बघितला तर आपल्याला पोत लक्षात येतो पोत म्हणजे टेक्स्चर त्याच्या बाजूला कसं आहे तर ते गुळगुळीत असतं त्याला पोत म्हणतो आणि तेच जर चिकणमाती किंवा गाळ्याची माती त्याचा एक कण एवढा बारीक असतो की एक कण आपल्याला शक्यच नाही तो बघणं हातात घेऊन त्याचं जे टेक्स्चर असतं ते खडबडीत असतं जर आपण तो जर याच्यामध्ये बघितला सूक्ष्मदर्शकाखाली तर आपल्याला तो एकदम खडबडीत असा दिसेल कारण त्याच्यामध्ये जैविक घटक असतात म्हणजे जैविक घटक म्हणजे काय माती ही दोन घटकांपासून बनलेली असते एक जैविक आणि एक अजैविक अजैविक घटक म्हणजे काय खडकांचा प्रकार म्हणजे माती म्हणजे काय असतं खडकांचे बारीक तुकडे मग खडकाचा बारीक तुकडा तो अजैविक घटक झाला आणि त्याच्या भोवती आवरण असतं जैविक घटकाचं ते जैविक घटक कशापासून बनतात तर जे प्राणी वनस्पती मरतात मातीमध्ये गाडले जातात त्यांचे जे कुजलेले अवशेष असतात त्या अवशेषापासून त्या बाजूची लेअर बनते तो जो अजैविक घटकाचा कण असतो त्याच्या बाजूने ती लेअर बनते आणि ती लेअर जी असते ती खडबडीत असते आणि त्यामुळे ती खडबडीत लेअर असल्यामुळे टेक्स्चर असल्यामुळे दोन कण आहे ना एकमेकांमध्ये फिक्स बसतात असे आणि त्यामुळे ती माती जी असते ती एकदम चिकट असते एकदम म्हणजे काय म्हणतात त्याच्यामध्ये गॅप कमी असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यातून पाणी वाहून जाऊ शकत नाही तर याला म्हणतात पोत आलं लक्षात सगळ्यांच्या तर या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हणजे डायग्राम वगैरे काढून मी तुम्हाला समजवेन या गोष्टी ठीक आहे तर नेक्स्ट बघा पुढचा जलव्यवस्थापन याच्यामध्ये सध्या परिस्थिती जलसंधारणाच्या पद्धती व महत्त्व पाण्याच्या गुणवत्तेची मानके भारतातील नद्यांची आंतरजोडणी करणे नद्या जोडणी प्रकल्प वगैरे सगळं याच्यामध्ये तर याच्यामध्ये जलव्यवस्थापनमध्ये तुम्हाला सगळं म्हणजे रिव्हर सिस्टीम त्यानंतर तलाव सिंचन ज्या म्हणजे तुषार सिंचन ठिबक सिंचन सिंचनाचे प्रकार कोणकोणत्या भागांमध्ये सिंचन जास्त आहे सिंचित जमीन कुठे कुठे जास्त आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात कोरडवाहू जमीन म्हणजे आता कोरडवाहू जमीन म्हणजे काय कोण सांगेल मला
पण बऱ्याचदा ऐकला असेल हा शब्द. सांगा पटकन, आपली वेळ संपत आली आहे. सर, ज्या भागात पाणी नसते त्या भागाला कदाचित पाणी नसत. त्या भागात जास्त होऊ शकत नाही तशी जमीन. हा, शेती होऊ शकत नाही किंवा असं मग पूर्ण कोरड कोरडी जमीन असते. नाही नाही नाही, कोरडवाहू जमीन म्हणजे काय? तर जी जमीन शेतीसाठी पावसावर अवलंबून आहे, म्हणजे जिथे फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते, तिला कोरडवाहू जमीन म्हणतात. आणि दुसरी आहे सिंचित, म्हणजे सिंचनाखालील जमीन. दोन प्रकार आहेत हे, कोरडवाहू आणि सिंचनाखालील जमीन. तर महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी कोरडवाहू जमीन आहे, कोरडवाहू शेती केली जाते. कारण महाराष्ट्रातली शेती बऱ्यापैकी पावसावर अवलंबून आहे. आता धरणं वगैरे बांधली जातात, पण धरणांचं प्रमाण पण हे पश्चिम महाराष्ट्रातच जास्त आहे. आपण जर मराठवाडा विदर्भ या भागात जर बघितलं तर तिथे कमी आहे. तर तिथे मराठवाड्यामध्ये जास्त करून कोरडवाहू शेती केली जाते. ठीक आहे, तर हा असा आपला सिलेबस आहे. तुम्ही पण एकदा डिटेलमध्ये सगळ्यांनी वाचून घ्या सिलेबस, आणि त्याच्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करा. सर्वात आधी मी सांगेन शाळेची पुस्तकं वाचायला ताबडतोब सुरुवात करा. जे लोक पुढच्या वर्षीच्या 2021 किंवा जी काही एक्झाम येणारी आहे, म्हणजे ही 2020 आता होणार एक्झाम, त्याच्या पुढची एक्झामसाठी जे लोक तयारी करतायत, त्यांनी आत्ताच भूगोलाचे 8वी ते 12वी पर्यंतचे सगळे पुस्तकं वाचून काढा स्टेट बोर्डाचे. ओके, ठीक आहे, आपण थांबूया इथे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये आपण एक एक टॉपिक सुरू करूया. ओके, सुप्रिया मॅडम. सुप्रिया मॅडम नाही, सॉरी, तृप्ती मॅडम. ओके सर, थँक्यू. थँक्यू सर. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू सर.